ग्रस्तांसाठी काही चांगले निर्णय देखील जाता जाता कॅबिनेटमध्ये निर्णय आज घेतलेत मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्र्यांनी हा देखील उल्लेख केला की अतिशय अवघड आणि कोविडसारख्या जागतिक संकट असलेल्या संकटाच्या वेळेस त्यांनी पदभार स्वीकारला होता. अशा आव्हानात्मक स्थितीत मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तरी देखील देशातल्या टॉप 5 मुख्यमंत्र्यांपैकी एक म्हणून त्यांचा अनेकदा गौरव करण्यात आला, त्यांना सन्मान मिळाला, हे देखील ते सांगायला विसरले नाहीत. आणि अशा चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये असताना त्यांच्यावर स्वतःवर वैयक्तिक दोन आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागलं. एकतर त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली, त्या शस्त्रक्रियेमुळे ते लोकांना भेटू शकले नाहीत हे देखील ते सांगतायत. कारण त्यांच्यावर असा आरोप होतो की हे मुख्यमंत्री लोकांना भेटत नाहीत, समाजाभिमुख नाहीत, पक्षाच्या पक्षाला वेळ देत नाहीत, आमदारांना भेटत नाहीत, एक जवळचे 5-6 जण सोडले तर बाकीच्यांना भेटत नाहीत असा आरोप त्यांच्यावर होता. त्यालाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे की केवळ माझं आजारपण होतं, त्या काळातच मी भेटलो नाही, पण नंतर मी कायम आता लोकांना भेटतोय गेल्या काही काळांपासून. कारण हे मुख्यमंत्री ऑनलाईन असतात अशी टीका विरोधी पक्ष सातत्याने करत आला, त्याला देखील ते पुरून उरले होते. पण आता जेव्हा स्वपक्षीयांनी जेव्हा त्यांच्या विरोधात बंड केलं, हे बंड त्यांना विशेषतः लागले. पण आशुतोष सर, आणखीन एक मुद्दा, शरद पवार आता त्यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत. भेट होणाऱ्या या दोन्ही नेत्यांची, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं तर म्हणालेत की मी राजीनाम्याची तयारी दर्शवतो आहे, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांची या संदर्भातली भूमिका, एकीकडे शरद पवार काल जरी असं म्हणाले असले की हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, पण हे ज्या वेळेला सरकारवर येईल त्यावेळेला नेमकी काय भूमिका असेल? शरद पवार मुख्यमंत्र्यांची भूमिका मान्य करतील का काही वेगळी भूमिका मांडू शकतील? नाही, आतापर्यंत आपण सामना पाहतोय हा एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेतृत्व ह्यांच्यातला, पण शरद पवार हे देखील अनुभवी, सर्वात अनुभवी महाराष्ट्रातले राजकारणातले, देशाच्या राजकारणातला एक अनुभवी व्यक्ती आहे, नेता आहे. त्यामुळे शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि गेल्या वेळेस जशी जर कोणालाही कल्पना नव्हती की शिवसेना आणि भाजप एकत्र लढली, एका झेंड्याखाली लढली, आणि त्याच्यानंतर अचानक शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे गेली कशी हे कोणाला कळलं नाही. आणि ही सगळी व्यूहरचना करण्यामध्ये शरद पवारांचा मुख्य त्याच्यामध्ये भूमिका होती. त्यामुळे पुन्हा शरद पवारांचीच भूमिका आता यावेळेस महत्त्वाची राहील की राज्याच्या राजकारणात पुन्हा शरद पवार काही चमत्कार करणार का आणि एकनाथ शिंदेंचं बंड फसणार का. कारण गेल्या वेळेस देखील अजित पवार जेव्हा सकाळचा शपथविधी आपल्याला आठवतो तेव्हा अजित पवारांना 2 दिवसात पाठी यायला लागलं होतं, त्यावेळेसही ही सगळी भूमिका, महत्त्वाची भूमिका शरद पवारांची होती. त्यामुळे आता शरद पवार ज्यांनी अजित पवारांना सांभाळलं ते एकनाथ शिंदेना सांभाळतील का आणि या सगळ्यांना घेऊन पुन्हा ही मोड बांधली जाईल का हे आता पाहावं लागेल. आताच्या घडामोडी सगळ्या महत्त्वाच्या आहेत, पुढच्या 1-2 तासामध्ये खूप महत्त्वाच्या घडामोडी. ही दृश्य आपण सध्या बघतो, शरद पवार वर्षावर पोहोचलेले आहेत, सोबत सुप्रिया सुळे सुद्धा दिसत आहेत, त्यामुळे प्रदीर्घ चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होईल असं सध्या तरी वाटतंय. सरकारच्या अनुषंगानं, म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या अनुषंगानं पुढची रणनीती काय ठरवायची याच संदर्भातली ही महत्त्वाची चर्चा होईल असं सांगितलं गेलेलं आहे. राज्याच्या राजकारणामध्ये आता येत्या काही तासात नेमकं काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना, एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन तर केलंय, पण या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार नेमकं कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनानंतर आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या सोबत वर्षावर दाखल झाल्याची ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. अतिशय महत्त्वाची ही बैठक असणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका तर मांडलेली आहे, पण ही भूमिका शरद पवारांना मान्य आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसला ही भूमिका मान्य असेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीनंतर शरद पवार काय नेमकी भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यासोबतच जर एकनाथ शिंदे जे काही वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याची सुद्धा माहिती मिळतीये, एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडणार, त्यांच्या भूमिकेत काही बदल होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण पाहतो आहोत ही सध्याची ब्रेकिंग न्यूज आपल्या स्क्रीनवर. वर्षावर 10-12 आमदार उपस्थित असल्याचं समजतंय, शिवसेनेची गळती काही थांबताना दिसत नाहीये. काल 17 आमदार उपस्थित होते, आज केवळ 10-12 आमदारच दिसत आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. उदय, शिवसेनेची गळती काही थांबताना दिसत नाहीये, फक्त 10-12 आमदार उपस्थित असल्याचं समजतंय.
अगदी बरोबर आहे। जी आमदारांची यादी आली आहे त्या आमदारांच्या